स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व संजीवनी महाविद्यालय चापोली अंतर्गत ऑनलाईन तासिकेच्या माध्यमातून आपण बी ए टी वाय पॉली ऑप्शनल सेमेस्टर फाईव्ह पेपरचे नाव व क्रमांक नऊ मिलिंद पन्नो व धम्मपद प्रे विद्यार्थी मित्रांनो मागील तासिकेमध्ये आपण या ठिकाणी धम्म व गो या कवितेविषयी माहिती पाहिलेली आहे आज आपण ही कविता एकंदरीत आज या कवितेवरचा आपला दुसरा तास आहे या दुसऱ्या तासिकेतून आपण एकंदरीत ही कविता सतरा गाथेमध्ये आहे तर आपण अर्धी कविता आज या तासिकेतून पाहणार आहोत तर पहा न तेन होती धम्मठ एनथ सहसा नये योच अथ अनवथ उभो निश्चयंग पंडितो विचार न करता जर कुणी न्याय करीत असेल तर तो न्यायाधीश नाही आणि जो बुद्धिमान अर्थ व अनर्थ दोन्हीचा सारासार विचार करतो पहा दुसरी गाथा या ठिकाणी काय सांगितली साहसेन धम्मेन समेन नयती परे धम्मस गुत्तो मेधावी धम्मोटो ती पउच्चती म्हणजेच विचारपूर्वक धम्माद्वारे समभावनेने न्याय करतो तोच धम्माचे संरक्षण करणारा मेधावी बुद्धिमान धम्मामध्ये स्थिर मानला जातो न तेन पंडित होती यावता बहु बहुभासती खेमी अवैरी अभय पंडितो ती पहुच्यती या ठिकाणी पंडिताचे लक्षण सांगितलेलं आहे आणि पंडित कोणाला म्हणावं हे सांगताना म्हटलेलं आहे जो फार फार बोलतो तो बुद्धिवंत मानला जात नाही बुद्धिवंत होत नाही जो सुखाने राहणारा अवैरी भयरहित असतो तोच बुद्धिवंत मानला जातो म्हणजे या ठिकाणी बुद्धिवंताची व्याख्या आपल्याला थोडक्यात सांगितलेली आहे बुद्धिवंत हे सुखाने राहणारा आणि अवैरी असतो भयरहित असतो हे या गाथेतून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर न ताबता धम्मधरो यावता बहुभासती योच अपंपी सुतवान धम्म कायेन पसती सवे धम्मधरो होती यो धम्मंग नप म्हणजे जो खूप बोलतो म्हणून तो धम्मधर धंग धम्माला धारण करणारा होत नाही आणि जो थोडे ऐकून सुद्धा धम्माला प्रत्यक्ष आचरणामध्ये आणतो तोच धम्मदर होतो तोच धम्मामध्ये प्रमादी नाही प्रमाद आणि अप्रमाद अप या ठिकाणी प्रमादी म्हणजे आळसी अप्रमादी म्हणजे प्रयत्नशील पहा त्याच्या पुढची गार्थ पाचवी आहे न तेन थेरो होती न तेन थेरो होती एणस पालितंग शिरो परिपक्व वयो तस मोघ जिन्नो ती उच्चती त्यामुळे कोणीही स्थवीर होत नाही ज्याने ज्याचे डोक्याचे केस विकलेले आहेत ज्याचे केवळ वय परिपक्व झालेले आहे त्याला मूर्ख जीर्ण झालेला म्हटले जाते पहा या ठिकाणी स्थवीराची जी व्याख्या आहे ही व्याख्या केवळ केसाचे के मुंडन करणे किंवा जो की वृद्ध आहे अशाला या ठिकाणी स्थवीर म्हटलं गेलेलं नाही ही, ही एकंदरीत स्थबीराची व्याख्या या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर अशा व्यक्तीला ज्याचे की के केस पिकलेले आहेत ज्याचे वय परिपक्व झालेले नाही आणि त्याला मूर्ख किंवा जीर्ण झालेला म्हटले आहे त्याच्या पुढच्या गाथेमध्ये यम्ही सत्संग च अहिंसा च अहिंसा संयमो दमो वंत मलो धीरो थेरो इति इतिवुती म्हणजेच ज्यामध्ये सत्य धम्म अहिंसा संयम आणि निमंत्रण आहे तोच विकारमुक्त धीर शांत स्थवीर म्हटला जातो या ठिकाणी या गातेतून स्थवीराची व्याख्या सांगितलेली आहे आणि स्थवीर हे कसे असतात की सत्य धम्म अहिंसा संयम आणि दमन आणि नियंत्रण तसेच ते विकारमुक्त असतात धीर असतात त्यांना स्थवीर म्हटलं गेलेलं आहे त्यापुढे पुढच्या सातव्या गातेत काय म्हटलेलं आहे न वाकरण व्याकरणमत्तेन वनोपोखरताय वा रूपो नरो होती इसुकी मच्छरी सटो जो ईर्षाव आहे घृणा करणारा आहे ठग आहे ठग म्हणजे ठगविणारा किंवा खोटे बोलणारा आहे तो व्यक्ती सुंदर बघता किंवा देखना असला तरीही तो सज्जन साधुपुरुष ठरत नाही हा जो आहे म्हणजे कशाही विषयी अपेक्षा बाळगणे दुसऱ्याची घृणा करणे किंवा खोटे बोलणे हे काय आहेत नीच हलकट पुरुषाची लक्षणे आहेत साधू पुरुष तो केव्हाही होऊ शकत नाही असं या गाथेतून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे यास चेतंग यस चेतन समुच्छिन्न यस चेतंग समुचिन्न यसंग समुचिन्नंग मूलघ घसंग समुहतंग सवंतदो मेधावी साधुरूपोक्ती उच्छती आणि ज्याचे विकार मुळापासून नष्ट झालेले आहेत पूर्णपणे नष्ट झालेले आहेत तोच द्वेषमुक्त मेधावी म्हणजेच बुद्धिमान सज्जन पुरुष म्हणजेच साधुपुरुष म्हटला जातो या गाथेतून साधुपुरुषाचं जे काही लक्षण आहे हे लक्षण या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे कुणाला पुरुष म्हटलेला आहे ज्याचे विकार हे कसे आहेत मुळापासून नष्ट झालेले आहेत आणि पूर्णपणे नष्ट झालेले आहेत तोच द्वेषमुक्त बुद्धिमान पुरुष या ठिकाणी साधुपुरुष म्हटला गेलेला आहे एकंदरीत अशा प्रकारे आ, आता या ठिकाणी आणखीन एक गाता आहे पहा न मुंडकेन समनो अबतो अलिकंग भनंग इच्छा लोब सम्मा पणो समनो की भविष्यती जो व्रत बोलना रहित आहे असत्य बोलणारा आहे तो केशरहित असल्याने श्रमण होत नाही जो इच्छा लाभ इत्यादींची अपेक्षा करणारा आहे तो श्रमण कसा होऊ शकतो या ठिकाणी श्रमणाचं थोडक्यात लक्षण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे श्रमण हा कसा असतो श्रमण हा व्रतधारी असतो श्रमण हा सत्य बोलणारा असतो तो श्रमण हा केशोपन केलेला असतो तो त्याच्या कोणत्याही इच्छा अपेक्षा शिल्लक राहिलेले नसतात परंतु जो या व्यतिरिक्त आहे तो श्रमण कसा असू शकेल असं या गाथेतून वर्णन केलेलं आहे प्रिय विद्यार्थी मित्रांनो या ऑनलाईन तासिकेच्या दुसऱ्या तासिकेमध्ये आपण धम्मटा वग्गो ही आर्धी कविता पाहिलेली आहे पुढील भाग आहे तो आपण तिसऱ्या तासिकेतून या ठिकाणी पाहूया मी या ठिकाणी थांबतो